नमस्कार मी प्रतिनिधी पिंपराव तुपारे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा मोठा संसर्ग वाढत असताना त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये जसे पॉझिटिव्ह पेशंट वाढत गेलेले आहेत तसे ते कोरोनामुक्त सुद्धा झालेले आहेत आपण पाहतात महत्त्वाचं की भाटनगर परिसरामध्ये भाटनगर परिसरामध्ये एकूण सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अठ्ठावन्न रुग्ण आत्तापर्यंत झालेले आहेत भाटनगरमध्ये इतकी प्रचंड मोठी संख्या पाहतात कंटोनमेंट झोनमध्ये हा सर्व परिसर येत असताना इथे जर आपण पाहिल्यास तर एकही पोलीस कुठं या ठिकाणी आपल्याला संरक्षणासाठी या ठिकाणी दिसत नाहीत लोक पूर्णपणे मोकळ्यापणाने सर्व वर्दळ या ठिकाणे होताना दिसते आणि सर्वात महत्त्वाचं की या भाटनगर परिसरामध्ये रमाबाई नगर या परिसरामध्ये आज एक महिला साठ वर्षाची मृत्यू पावलेली आहे सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की या परिसरामध्ये पहिली महिला भाटनगर प्रभागामध्ये ही रमाबाई नगर इथील महिला ही मृत्यू पावलेली आहे आणि अठ्ठावन्न रुग्ण आत्तापर्यंत ह्या भाटनगर परिसरामध्ये पूर्ण मग बौद्धनगर असो रंबाईनगर असो इतर सर्व परिसरामध्ये आपण पाहिल्यास हे एकूण रुग्ण इतक्या प्रचंड संख्येने वाढलेले आहेत यामध्ये मी अनेक वारंवार मी सांगितलेलं होतं बहुजन इथं लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून की इथं अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत होते आणि ते आता जेव्हा कंटेनमेंट झोनमध्ये काही दिवस बंद पडलेले होते परंतु पुन्हा ते डोकं वर केलेलं आहे आणि अवैध धंदे सराईतपणे सुरू झालेले आहेत त्यामध्ये हातभट्टी मोठ्या प्रमाणामध्ये लोक आजही मोठ्या प्रमाणात विक्री करतात ताळीचे धंदेसुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये विक्री सुरू झालेली आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहतं तर याच्या पाठीमागं कोणाचं वरदान आहे जर पोलिसांचा जर इथं सक्त पहारा असता पोलिसांनी व्यवस्थितरित्या जर इथं लक्ष दिलं असतं तर आज अवैध धंदे कुठंच आपल्याला निदर्शनात आले नसते आणि ही जी काही घटना जी घडलेली आहे हे जर सुरू झालेलं जे होतं ते महत्त्वाचं म्हणजे याच अवैध धंद्याच्या माध्यमातून लोकं जेव्हा या परिसरामध्ये येतात तर त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची दाट शक्यता मी अनेक बातम्यांमध्ये दिलेली होती आणि ती खरी ठरलेली होती आणि एकंदरीत परिस्थिती पाहता आत्तापर्यंत अठ्ठावन्न ही संख्या झालेली आहे याच्यापुढेही वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रशासनानेसुद्धा या भागामध्ये लक्ष टाकणं गरजेचं आहे ज्या ज्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट आढळलेले होते भाटनगर परिसरामध्ये त्या ठिकाणचे आजूबाजूला जे राहणारे जे लोक आहेत तर काही लोकांमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले त्यांच्या घरातले काही कोरोना बाधित सापडू बी शकतात त्यांची चाचणी जी झाली पाहिजे होती ती चाचणी कुठं तर झालेली कुटुंबामध्ये दिसत नाही आणि ह्या परिस्थितीमधून जर बाहेर पाडायचं असेल तर प्रशासनाने मेडिकल कॅम्पने व्यवस्थितरित्या ह्या लोकांना काय केलं पाहिजे की दवाखान्यातून नेऊन यांचे चाचण्या वेगवेगळ्या घेतल्या वेग पाहिजे त्या कुटुंबाच्या त्याच्या आजूबाजूचे जे परिसरामध्ये राहणारे लोक आहेत की शक्यता नाकारता येत नाही की कोरोनाबाधित असू शकतात कारण जे लोक पॉझिटिव्ह झालेत ते बरे होऊन घरी आलेले आहेत पण यांच्यामुळं पुन्हा बाधित होऊ नये यांच्यामुळं पुन्हा त्रास होऊ नये म्हणून ह्या लोकांची सुद्धा कुठंतर आपण केली गेली पाहिजे आणि दुसरं महत्त्वाचं की जे अवैध धंदे जे सुरू आहेत तर पोलिसांनी पोलिस सुद्धा या भाटनगर परिसरामध्ये गांभीर्याने आपण लक्ष घेतलं पाहिजे आणि कुठं तर हा आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे हे बंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे आणि अनेक सामाजिक जे कार्यकर्ते आहेत यांनीसुद्धा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत कंप्लीट केलेली आहे त्यांनी पंतप्रधानांकडे कंप्लेंट केलेली आहे आयुक्तांकडे सुद्धा कंप्लेट केलेली आहे परंतु गांभीर्याने कुठं तर घेत नसल्याने हा परिसर एक कंटेनमेंट झोन असून हा तसा वाटत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये हे जे पेशंट आहेत भाटनगर परिसरामधले हे जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता आहे आपण पाहत राहा बहुजन इथं आई लाई चॅनल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू